इंदिरा नगर में नगर सेवक सुरेश कुलकर्णी ने बंटवाया राशन किट, 2200 परिवारों को मिली मदद, सैकड़ों कार्यकर्ता शिवसेना में हुए शामिल। कोरोना लॉकडाउन के बीच रोजी रोटी से परेशान तुर्बे प्रभाग के इंदिरा नगर इलाके के 2200 परिवारों को आज पूर्व नगर सेवक सुरेश कुलकर्णी द्वारा राशन किट का वितरण किया गया। इस अवसर पर शिवसेना के जिला प्रमुख विट्ठल मोरे और द्वारकानाथ भोईर, प्रकाश पाटिल एवं राजू भाई अबुले समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। शिवसेना नेताओं ने राशन किट वितरण करने के बाद यहां के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र का दौरा भी किया। नगर सेवक सुरेश कुलकर्णी ने बताया कि वे 15 अगस्त से लगातार जरूरतमंदों के बीच राशन बांट रहे हैं। वहीं शिवसेना जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर एवं विट्ठल मोरे ने जरूरतमंदों को राशन वितरण करने पर नगर सेवक सुरेश कुलकर्णी की सराहना की। अभी 15 अगस्त से कार्यक्रम चालू किया, सभी विभाग में जितने भी झोपड़पट्टी है सब एरिया में हम लोग ये धान्य वाटप का कार्यक्रम चालू किया है। आदरणीय पालक मंत्री के माध्यम से, जिला अध्यक्ष अभी आगे गए दोनों, उनके माध्यम से हम लोग ये कार्यक्रम सभी जगह पे जितने भी किट बनाए, अभी 4,500 किट बांटा है, अभी 2,200 किट यहाँ पर बांटना है और सभी कार्यकर्ते के माध्यम से ये सब कार्यक्रम हम लोग लिए ले और अभी आज उनका आज उद्घाटन किया, आज वह बांटने का चालू किया। आज से हमारा कार्यकर्ता सब एक साथ में मिलकर सब ये एरिया में इंदिरा नगर में सब धान्य बांटेंगे। नया पदाधिकारी आज उन लोग बहुत भागदौड़ करते हैं, इस जगह पे कुछ भी दुख सुख में उन लोग सामने जाके खड़ा रहते हैं। उनको हॉस्पिटल हो, उनका जो लेन देन हो, कुछ भी बात राशन का बात होगा, इनका माध्यम से ये कार्यक्रम लिया हम लोग ने। आज उनका कहना था कि कार्यकर्ता का कहना है कि उस जगह पर आज जो आज मजदूर काम करने वाले का आज उनका पास रोजगार नहीं है, काम धंधा नहीं, उनका कार्यकर्ता के सभी हमारे जितने भी आज पदाधिकारी हम लोग को जो पद दिए उन लोग का कहना था कि दादा यहाँ पर अन्ना अगर बांटेगा बहुत अच्छा रहेगा, कुछ लोग को काम धंधा नहीं, ये उद्देश्य हम लोग ये कार्यक्रम लिए और सबको घर घर पे डोर डोर जाके ये कार्यक्रम आज करने वाले और सबका घर घर पे देने वाले, कोई एक भी एक घर छूटने वाला नहीं। इसमें सभी कार्यकर्ता इंटरेस्ट लिया वही सबसे और वही सबसे वो काम करेंगे। इन दुबल्याना सहकार्य करण्याचं हे शिवसेनेचं व्रत आणि सामाजिक सेवा, त्यातूनच आमचे नगरसेवक कुलकर्णी साहेब यांनी या ठिकाणी हा स्तुत्य असा उपक्रम दीनदुबळ्यांच्या सेवेकरता त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। ह्या तुर्बे परिसरामध्ये संपूर्ण परिसर, तुर्बे स्टोर असेल, इंदिरा नगर, गणपतीपाडा, KKR स्टोर, ह्या सर्व परिसरामध्ये त्यांनी गेले काही महिने सर्व नागरिकांना मदतीच्या अनुषंगातून जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीत हातभार लावण्याचा काम असं त्यांनी फार मोठं या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितच ह्या विभागातील सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकाऱ्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे। आमचे इथले उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब हे सुद्धा त्यांच्या जोडीने या ठिकाणी पूर्णपणे संघटनेच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत, त्यामुळे कुलकर्णी साहेब आणि प्रकाश पाटील साहेब आणि सर्व पदाधिकारी आजसुद्धा, आज आम्ही काही कालावधीकरता नवीन पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि निश्चितच या परिसरामध्ये संघटनेचं काम या ठिकाणी आणखी जोमाने होईल आणि कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या संपूर्ण परिसरामध्ये या सहाही वॉर्डामध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतील आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद द्यावा ही सदिच्छा व्यक्त करतो। या कोविडच्या कालावधीमध्ये अनेक समस्या आल्या, परंतु सुदैवाचा भाग की सुरेश कुलकर्णींसारखा एक तगडा कार्यकर्ता, महानगरपालिकेचा माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक, गेले 20 वर्ष महापालिकेत ते नगरसेवक म्हणून काम करतात। काम करताना एक माणूस काहीच करू शकत नाही, पण जेव्हा सर्वांचं सहकार्य त्याला लाभतं त्यावेळेला किती मोठं संकट असेल तरी ते संकट आपल्याला घाबरून पळेल अशा प्रकारची एकजूट या ठिकाणी दिसते। जे तो वार्ड निराळा, हा वार्ड नाही, जितकं तिथं दिलं, मी आल्यानंतर पाहिलं तेच पॅकेज इथे होतं। हा कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करण्याची त्यांची वृत्ती नाही, त्यांचा संस्कार नाही, त्यामुळं त्या इथल्या सर्व लोकांचा, जसे आमचे द्वारकानाथजी बोलले, त्यामुळे इथल्या सर्व लोकांचा त्यांना चांगला पाठिंबा मिळेल। बता दें कि इस अवसर पर इंदिरानगर के तमाम सामाजिक कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया। जिला प्रमुखों ने विश्वास जताया कि युवाओं के आने से संगठन को और मजबूती मिलेगी। वहीं कार्यकर्ताओं ने खुद कहा कि वे सुरेश कुलकर्णी के कार्यों से प्रेरित होकर शिवसेना में आए हैं और जनता की सेवा कर उनके कार्यों को
और आगे बढ़ाएंगे। कुलकर्णी साहेबांचा म्हणजे त्यांचा विश्वास होता। आतापर्यंत आम्ही विदाउट पद काम केलेत, आम्ही कुठल्याही पक्षातर्फे काम केलेले नाही। आता त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला पद दिले तर आम्ही त्यांना निराशा दाखवणार नाही। आम्ही पदाचं नाव, आम्ही जे पद घेतले त्या पदाच्या सवने आम्ही कामही करणार आणि पक्षाचं नावही सुद्धा आम्ही पुढे घेऊन जाणार। आता दादांनी आम्हाला पदासाठी निवडलं असेल म्हणजे आम्ही काम करणार। आम्हाला इथं जे गोरगरीब आहे आम्हाला त्या पदापेक्षा त्यांचे जे काय दुःख असतील किंवा काय त्यांना प्रॉब्लेम असेल त्याच्यात मदत करण्यात जास्त हे होतं, म्हणून दादांनी आम्हाला सांगितलं तुम्ही हे सगळं करू शकता म्हणून आम्ही केलं। आणि दादांनी काम दिलं म्हणल्यावर आम्ही त्यांना ते पूर्णपणे काम हे करून देऊ। आज सन्मान्य कार्यसम्राट नगरसेवक सुरेशभाई कुलकर्णी यांनी आमच्यावरचे विश्वास टाकून जे आम्हाला पदं दिलेत त्या पदाचं आम्ही निष्ठावंतपणे पक्ष वाढवण्यासाठी व साहेबांचं काम करण्यासाठी काम करणार, जेणेकरून नगरामध्ये कोणाला काय समस्या उत्पन्न झाले की आम्ही तिथं हजर राहू आणि या पदाचा योग्य वापर करू आणि साहेबांच्या आशीर्वादाने पुढे बघू जे आहे ती वाटचाल व्यवस्थित योग्यरित्या करू। आम्हाला नियुक्ती म्हणजे कामं बघून आम्हाला कुलकर्णी शेफने पद दिलेलं आहे आणि या पदाचा आम्ही गैरफायदा कधी घेणार नाहीत आणि होईन तेवढं जनतेची सेवा करणार आणि शेठच्या कुलकर्णी शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही खांद्याला खांदा देऊन काम करणार। शिवसेना पक्ष हा होईन तेवढा पक्ष वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि पुढचे जे आहेत येणारे इलेक्शन त्याच्यासाठी आम्ही इथं भगवा झेंडा फडकणार आणि शेठला पूर्ण म्हणजे आमचा इथला येणार असून कोणी कुठला वाढत असून पूर्ण पाठिंबा असणार। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।